हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण बनवणार आहोत कच्च्या बनानाचे कच्च्या केळीचे चिप्स अगदी कुरकुरीत असे बनतील हे चिप्स तर बघू शकता तुम्ही याचा आवाज अगदी मस्त कुरकुरीत बनले आहेत आणि सुटे सुटे देखील बनले आहेत तर घरीच बनवा बनानाचे चिप्स चला तर मग बघूयात तर याच्यासाठी कच्चं केळ हवं आहे आपल्याला आणि सर्वप्रथम कच्च्या केळाची जी साल आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे पिकलेल्या केळाची साल इझिली निघते परंतु कच्च्या केळाची साल अशा प्रकारे तुम्हाला चाकूच्या सहाय्याने काढून घ्यावी लागेल तर गर जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही सालसाल यातली काढून घ्यायची आहे व्यवस्थित अशी बघू शकता मिसाल मी साल काढून घेतली आहे केळीवरची तर अशाच पद्धतीने जेवढी केळी असतील तेवढ्या केळींच्या साली तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर आपण आता हे तळूयात तर या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे चिप्स पाडण्यासाठी मी ही आलू चिप्सची किसणी आहे तर ही घेत आहे ही स्पेशल आलू चिप्स करायची किसणी आहे तर तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि कढईच्या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे चिप्स आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये टाकायचे आहेत तर, तर बघू शकता तुम्ही अगोदर किसून ठेवले चिप्स तर ते एकमेकांना चिपकतील आणि व्यवस्थित रिझल्ट येणार नाही आणि गॅसची फ्लेम देखील कमी नको आहे तर फुल फ्लेमवर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे तर बघू शकता जितके बसतील तेलामध्ये मी अगदी तेवढे चिप्स याचे तेलामध्येच पाडून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सतत चमचा फिरवत फिरवत हे चिप्स फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती सारे बबल येत आहेत तर जोवर आपले हे बबल शांत होत नाहीत तोवर आपल्याला हे चिप्स फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता बबल शांत झाले आहेत तर आता आपण हे चिप्स एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अगदी कुरकुरीत बनतात हे चिप्स रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मस्त असे बनाना चिप्स झाले आहेत तर मी याच्यामध्ये काळं मीठ टाकत आहे चवीनुसार तुम्ही आवश्यकतेनुसार लाल तिखट किंवा साधं मीठ किंवा चटपटीत बनवायचे असेल तर त्यानुसार मसाला टाकू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवले तर महिनाभर हे चिप्स चांगले राहतात याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता बघू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय